मान्सून पूर्व पाऊस थोडासा काय झाला आणि मुंबईत अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. यातून येत्या पावसाळ्यात मुंबापुरीची एकंदर काय अवस्था असेल याचा अंदाज करता येऊ शकेल. अशाच झाड पडलेल्या परळ इथल्या घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. तुम्हाला वाटलं मी कुठेतरी बागेत उभारलंय, मागे इतकी हिरवळ आहे, पण ही भर रस्ता आहे. रस्त्यामध्ये काल मान्सून पूर्व जो काही पाऊस झाला त्याच्यानंतर जे झाड आहे ते उन्मळलेलं आहे, पूर्ण कोलमडून गेलेलं आहे. लोअर परेल या परिसरातला हा भाग दिसू शकता. गाडीची अवस्था बघा, झाड उन्मळून पडलं, त्याच्यामुळे पूर्ण झाडाखाली ही गाडी आणि पूर्णतः चेंबून गेलेली आहे. देवकृपेने कुठलीही दुर्घटना किंवा मनुष्यहानी झाली नाही या एक महत्त्वाचं आहे. पण तुम्ही बघू शकता की पूर्ण रस्त्याच्या बरोबर मधी हे झाड पडलेलं आहे. एल्फिस्टन रोडला जाणारा हा रस्ता आहे, त्याच्यामुळे वाहतुकीचा प्रश्न भर रस्त्यामध्ये या ठिकाणी दिसतोय. मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत. काल मुळात मान्सून येण्यापूर्वीच जे काही थोडंसं जोरदार वारं वाहिलं, पाऊस पडला, त्याच्यामुळे हे झालेलं आहे. हे या ठिकाणी लोक राहता होते आणि याच ठिकाणी हे झाड कोलमडून पडलेलं आहे. कुठे ना कुठेतरी BMC वारंवार सांगते की आम्ही प्रयत्न करतोय, जे धोकादायक आहेत इमारती ते तेथील घटना घडू नयेत, दुर्घटना घडू नयेत यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पण तसं मात्र वास्तविकतेत होत नाही. या वारंवार झाडं कोसळून पडत आहेत, लोक सतर्कतेने सहभागी घेत आहेत, पण घटना घडत आहेत. BMCचं कुठे ना कुठेतरी दुर्लक्ष आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्लसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.